Hi friends, I am Sikandar Mujawar. Today in this video, we are going to see a poem from unit number two. Name of the poem is the twins. You have already learnt or hear about this word the twins. You can imagine what is twin by दिस पिच्चर इन दिस व्हिडिओ वी आर गोईंग टू सी जस्ट वॉर्मिंग अपॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू मेक थ्री व्हिडिओज ऑन धीस पोयम मित्रांनो आज आपण द ट्विन्स या कवितेवरील वॉर्मिंग अप ही ॲक्टिव्हिटी फक्त पाहणार आहोत या कवितेचे आपण एकूण तीन व्हिडिओ त्या ठिकाणी पाहणार आहोत पहिल्यामध्ये वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पोएम आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज पाहणार आहोत सो लेटस स्टार्ट फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोईंग टू सी द चिटचॅट ॲक्टिव्हिटी आता चिडचॅट ॲक्टिव्हिटी आपण सुरुवातीला पाहणार आहोत पहा टू बेबीज बॉर्न ॲट द सेम टाईम आर कॉल्ड ट्विन्स पहा एकाच वेळेस दोन मुलांचा जन्म झाला एका मातेच्या पोटी त्यांना आपण ट्विन्स असं म्हणतो बट देअर आर टू टाईप्स ऑफ ट्विन्स दोन प्रकारचे ट्विन्स असतात पहा फर्स्ट वन इज नॉन आयडेंटिकल ट्विन्स अँड सेकंड वन आयडेंटिकल ट्विन्स ट्विन्सचे दोन प्रकार आहेत आयडेंटिकल ट्विन्स म्हणजे हुबेहूब दिसणारे एकासारखे दिसणारे आणि अनआयडेंटिकल म्हणजे दोन असतात परंतु ते आयडेंटिकल ट्विन नसतात एकमेकांसारखे दिसत नाहीत आता मग ट्विन्स आपण बघितलं ट्विन्स म्हणजे काय तर एका वेळेस दोन त्या ठिकाणी बेबी ज्या ठिकाणी जन्माला येतात त्यांना ट्विन्स म्हणतात गेस अँड शेअर हू आर मग आपल्याला गेस करायचं आहे की ट्रिप्लेट्स म्हणजे काय क्वाड्रा प्लेट्स आणि क्विंटी प्लेट्स म्हणजे काय जसं ट्विन्स म्हणजे दोन मुळं ट्विट ट्रिप्लेट्स म्हणजे तीन अपत्य असली एका वेळेस तीन अपत्य जन्माला आली की त्यांना ट्रिप्लेट्स असं म्हणतात मग क्वाड्रा प्लेट्स म्हणजे काय आणि क्विंटी प्लेट्स म्हणजे काय हे गेस करा देन नंबर टू इमेजिन यू हॅड अॅन आयडेंटिकल ट्विन ब्रदर और सिस्टर कल्पना करा तुम्हाला तुमच्यासारखाच आयडेंटिकल ट्विन आहे मग ती ब्रदर असेल किंवा सिस्टर असेल इमेजिन अँड शेअर विथ युअर क्लासमेट्स वॉट प्रँक्स यू टू वूड प्ले ऑन युअर फ्रेंड्स एल्डर्स इन द फॅमिली अँड इव्हन इन स्कूल मग तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या प्रँक्स कराल मग तुम्ही त्या प्रँक्स तुमच्या मित्रांबरोबर असतील घरातील मोठ्यांबरोबर असतील किंवा शाळेमध्ये असतील कोणकोणत्या प्रकारचे प्रँक्स तुम्ही कराल ह्याचं इमॅजिन करायचं आहे आणि आपल्या क्लासमेटबरोबर शेअर करायचं आहे देन नेक्स्ट स्टडी द फॉलोइंग पेयर्स और ग्रुप्स ऑफ वर्ड्स पहा खाली काही शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत मग ह्यांचा अभ्यास करा पहा कुठल्या जोड्या आहेत कप अँड सॉसर निडल अँड थ्रेड बर्ड्स अँड बिस्ट्स टेक अ रिस्क सीप टी ऑर कॉफी हायड अँड सीक ॲटसेट्रा पहा या जोड्या एकमेकांबरोबर असतातच कप म्हणलं की बशी आली सुई म्हणलं की दोरा आला पशु म्हणलं की पक्षी आले टेक अ रिस्क म्हणजे धोकापद करणे सीप टी ऑर कॉफी चहा किंवा कॉफीचा गोट घेणे हायड अँड सीक म्हणजे लपाछपी आपण असं म्हणतो तर ह्या शब्दांच्या जोड्या येतात दीज आर सेट्स ऑफ वर्ड्स दॅट मोर दॅन ऑफन गो टुगेदर म्हणजे नेहमी अशा प्रकारच्या जोड्या एकमेकांबरोबरच येतात अँड ऑकर टुगेदर वी कॉल सच सेट्स कलोकेशन मग यांना आपण कलोकेशन म्हणतो कलोकेशन म्हणजे एकाबरोबर असणारी जोडी एकमेकांशी पूरक असणारी जोडी असं आपण त्यांना म्हणतो यासाठी आपल्याला या त्यांनी ॲक्टिव्हिटी एक दिलेली आहे काय ॲक्टिव्हिटी आहे पहा इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कलोकेशन तुम्हाला या ठिकाणी वर उत्तरं दिलेली आहेत आणि खाली प्रश्न आहेत पहा मग त्याच्यामध्ये जुडणारी जोडी कुठली आहे आपल्याला ते त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी घालायचे मग आता तुम्हाला शब्द दिले पहा ॲफॉल्ड टाईम डिफीट क्लॉथ्स ओनर्स नेसेसरी रोल इंटरव्ह्यू मॉर्निंग आणि कोल्ड मग ॲप्सोलुटली या शब्दाबरोबर कोणती जोडी नेहमी येते तर ॲपसोल्युटली नेसेसरी येते पहा कॅनॉट बरोबर कॅनॉट afford फॉर्मल clothes जॉब interview मग अशा पद्धतीने ह्या जोड्या येतात मग मला पासची जोडी काय आहे ॲक्सेप्ट अर्ली कॅच अ leading, आणि जॉईंट या शब्दांबरोबर वरील शब्दापैकी कोणती जोडी येते ते तुम्ही ट्राय करायचा आहे देन नेक्स्ट एक्झॅगरेशन ऑर ओव्हर स्टेटमेंट ऑफन कॉजेज ह्युमर एक फिगर ऑफ स्पीच आहे पहा आपण फिगर ऑफ स्पीचच्या व्हिडिओमध्ये पाहिले पहा हायपरबोल मग या हायपरबोलमध्ये एक्झॅगरेशन किंवा ओव्हर स्टेटमेंट येतं आणि त्यानं काय होतो विनोद तयार होतो फॉर एक्झाम्पल त्याने दिले सी इज थिन ॲज अ पीन ती पीन म्हणजे टाचणी टाचणी एवढी बारीक आहे किंवा हडकुळी आहे आपण असं म्हणतो या ठिकाणी हे एक्झॅगरेशन होतं ओव्हरस्टेटमेंट होतं तसंच त्याने आणखीन दोन एक्झाम्पल दिले आहेत पहा ही हॅज अ पी साइज्ड ब्रेन त्याचा मेंदू कसा आहे तर वाटाण्याच्या एवढा मेंदू आहे एवढा छोटा असतो का नाही इट इज एक्झॅगरेशन किंवा स्टेटमेंट होतं किंवा आणखीन एक दिलं पहा माय शूज आर किलिंग मी एखाद्याचे बूट त्याला टोचतात पहा मग तो म्हणतो माझे बूट माझे प्राणच घेतोय काय की मग हे काही ॲक्च्युली असत नाही इट इज एक्झॅगरेशन व्हॅन सच एक्झॅगरेटेड लाईन्स ऑकर्स इन पोयट्री ज्यावेळेस कवितेमध्ये अशा प्रकारचे एक्झॅगरेटेड ओळी येतात दे आर एक्झाम्पल्स ऑफ द फिगर ऑफ स्पीच हायपर बोल तर त्या ठिकाणी हा हायपरबोल म्हणजेच मराठीमध्ये अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण होतं ही जी कविता आहे द ट्विन्स ही या हायपरबोलवरच पूर्णपणे आधारित आहे नाव देर आर अन अनदर सम ॲक्टिव्हिटीज कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल यूजिंग वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट बिलो कम्प्लीट द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ हायपरबोल अतिशयोक्तीची खालील उदाहरणं पूर्ण करायची आहेत खाली कंसामध्ये तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वापर करायचा कुठले कुठले शब्द आहेत पहा हॉर्स लायन डेथ अँड ओशन टन सेकंड आणि हेल्प आता उदाहरणार्थ पहिलं बघा सी वेप्ट डॅश डॅश ऑफ टियर्स अतिशयोक्ती आपल्याला अलंकार करायचा आहे ती वेप्ट म्हणजे रडणे ऑप टियर्स तर सी वेप्ट अँड ओशन ऑफ टिअर्स महासागरा एवढे अश्रू त्या ठिकाणी ती रडली असा त्याचा अतिशय ती अलंकार तयार होतोय दुसरं उदाहरण आहे द हंग्री मॅन एट अ डॅश डॅश ऑफ फूड एक भुकेलेला माणूस त्याने किती अन्न खाल्लं टन द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड या पद्धतीनं हायपरबोलची एक्झाम्पल खालील कंसामध्ये दिलेले शब्द आहेत ते वापरून सोडवा ही रन्स फास्टर दॅन अ डॅश डॅश ब्र आय ॲम फ्रीझिंग टू डॅश डॅश अँड लास्ट वन आय शाल कम ओव्हर इन जस्ट अ डॅश डॅश तर ही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत सो this is warming up activity on the poem the twins in next video we are going to see the poem of the twins and in third video we are going to see the exercise of the poem okay thank you very much bye